आणि ज्यांनी बांधकाम केलं त्या कंपनी शिर्के कंपनीचे देखील सर्व अधिकारी. खरं म्हणजे आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि या प्रसंगी आपण ठरल्याप्रमाणे दिलेल्या शब्दाप्रमाणे 1 जुलैला आपण या घरांचं चावी वाटप करतोय. याबद्दल मी संजय मुखर्जी आणि त्यांच्या टीमचं देखील मनापासून अभिनंदन करतो. सिडको मोठ्या प्रमाणावर घरं बांधणारी संस्था आहे. माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत 1,28,000 घरं या ठिकाणी बांधलेली आहेत. 50%पेक्षा जास्त घरं सर्वसामान्य माणसांना परवडणारी आहेत. आज आपण जवळपास 15,000 जास्तीची घरं आज आपण त्याचं लोकार्पण टप्प्याटप्प्याने करतोय. म्हणजे अतिशय चांगलं क्वालिटी या ठिकाणी. त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं म्हणजे घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते घर त्याची वास्तू त्याचा दर्जा या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रत्येक माणसाला भावतील अशा प्रकारच्या आणि आवडतील आणि त्याची क्वालिटी किंबहुना त्याचं फिनिशिंग या सगळ्याच गोष्टी घर घेताना माणूस बघत असतो. आणि आता आम्ही जे घर पाहिलं म्हणजे त्याच्यामध्ये 2 बाथरूम आहेत, 1 किचन आहे, 1 हॉल आहे, 1 बेडरूम आहे. एका कुटुंबासाठी सफिशियंट असं एक घर चांगलं घर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न झालेला आहे. चांगल्या प्रतीचं आहे आणि EWS साठी आपण जवळपास 18 लाख रुपये आणि LIG 26 लाख रुपये. आता आजच्या परिस्थितीमध्ये नव्या मुंबईमध्ये अशा प्रकारचं घर घ्यायला गेलो आपण बाजारात आत्ता किती असेल? तर त्यामध्ये एक चांगली योजना आपली आहे. राज्य सरकार मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचं काम करते आहे. आता जवळपास ज्या सुरू असलेल्या योजनांमध्ये देखील मला वाटतं 1,04,000 घरं बांधण्याचं आपलं उद्दिष्ट आहे. मला वाटतं देशातली सगळ्यात मोठी ही योजना आपली असू शकते. आणि ती अतिशय महत्त्वाकांक्षी योजना लोकांसाठी सिडकोच्या माध्यमातून आपण करतोय. आज जे लाभार्थी आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर या घरांमध्ये जो केंद्राचा 1.5 लाख वाटा आणि राज्य सरकारचा 1 लाख वाटा तो अद्याप आला नाही त्यांचा हिस्सा. परंतु कोविडचं संकट असल्यामुळे ज्या लोकांनी स्वतःचे हप्ते पूर्ण भरलेले आहेत अशा लोकांना केंद्र आणि राज्य सरकारचे जे हप्ते येईपर्यंत वाट बघायला लावू नका अशा प्रकारचं माझं बोलणं सिडकोचे MD मुखर्जी साहेबांच्या बरोबर झालं. आणि कोविडमध्ये आपण लवकरात लवकर तातडीने ताबा सर्वसामान्य लोकांना दिला पाहिजे हा निर्णय आपण घेतला आणि राज्य आणि केंद्र सरकारची हिस्सा येण्याची वाट न पाहता हा निर्णय आपण घेतला आणि त्याप्रमाणे आपल्याला चावे वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे. मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देईन. सिडको विविध ठिकाणी चांगल्या दर्जाची घरं बांधती आहे. अनेक चांगले प्रकल्प सिडकोच्या माध्यमातून राबवले जात आहेत. नवी मुंबई एक प्लॅन सिटी म्हणून याच्यामध्ये सिडकोचं फार मोठं योगदान आहे आणि भविष्यात देखील अनेक चांगले प्रकल्प सिडकोच्या माध्यमातून होतील. अशाच प्रकारच्या चांगल्या प्रतीची घरं लोकांना सर्वसामान्य लोकांना
मिळतील अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आज डॉक्टर डे आहे त्याच्याही शुभेच्छा देतो. तुम्ही डॉक्टर आहात आणि इकडे पण एक डॉक्टर आहेत ना. आपले मुखर्जी साहेब पण डॉक्टर आहेत आणि कैलास शिंदेही डॉक्टर आहेत आणि त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. डॉक्टर डेच्या शुभेच्छा आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा अतिशय चांगल्या अशा आता घर बांधण्यामध्ये देखील एक चिकित्सा असते, चिकित्सा कृती असलीच पाहिजे. त्यामुळे आपल्याला भविष्यात देखील चांगल्या प्रतीची घरं मिळतील अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. राज्य सरकारच्या वतीने आपल्याला संपूर्ण सहकार्य मिळेल अशा प्रकारची खात्री नगरविकास मंत्री पालकमंत्री म्हणून आपल्याला देऊ इच्छितो. कोविडमध्ये देखील सिडकोने फार मोठं काम केलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी त्यांना सांगितलं मुख्यमंत्री महोदयाने आणि मी, कोविड हॉस्पिटल फील्ड हॉस्पिटल आपल्याला बांधायची आहेत, तर फक्त घरं बांधणारी सिडको, प्रकल्प उभे करणारी सिडको न राहता कोविड हॉस्पिटल देखील सिडकोच्या माध्यमातून बांधलेली आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. शिर्के कंपनीचे पदाधिकारी त्यांनाही शुभेच्छा देतो. चांगलं घर, चांगलं काम आपण केलेलं आहे, चांगल्या प्रतीचं काम यापुढे देखील आपल्या माध्यमातून हो अशा प्रकारच्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.